स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाहीत वादग्रस्त वक्तव्यावर, मंत्री गुलाबराव पाटलांचं स्पष्टीकरण. शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधीच स्त्रीरोग तज्ज्ञ होऊ शकत नाही असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून आता बराच वादंग झाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा करताना त्यांनी, मी एवढंच म्हटलंय की ऑर्थोपेडिक डॉक्टर स्त्रियांच्या आजाराला तपासू शकत नाहीत, स्त्रीरोग तज्ज्ञ ऑर्थोपेडिक रुग्णाला तपासू शकत नाहीत, अस्थिरोग तज्ज्ञ बालरोगाच्या रुग्णाला तपासू शकत नाही. आमचं म्हणणं आहे की आमचं कामही डॉक्टर प्रमाणेच आहे, आम्ही जनरल फिजिशियन आहोत, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय. उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नेते राहिले नाहीत, राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या वाढत्या भेटी चर्चेचा विषय ठरतोय. मुंबई महापालिका निवडणुकात मनसे भाजप एकत्र लढणार का असाही प्रश्न उपस्थित होत असताना बावनकुळे यांनी युतीबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल अशी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नेते राहिले नाहीयेत, बाळासाहेब ठाकरेंच्या खऱ्या कार्याला बगल देऊन ते आपलं काम करतायत असा निशाणाही बावनकुळे यांनी यावेळी बोलताना साधलाय. सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटाचे 13-14 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, खैरेंच्या दाव्याने खळबळ, शिंदे गटाकडून खंडन. शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सरकार कोसळण्याच्या भीतीने शिंदे गटातील जवळपास 13-14 आमदार पुन्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत असा मोठा दावा केलाय. चंद्रकांत खैरे यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शिंदे गटाने मात्र हा दावा फेटाळून लावलाय. खैरे यांच्या दाव्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी चंद्रकांत खैरे औरंगाबादला राहतात आणि ढगात गोळ्या मारतात, वातावरण खराब करण्याशिवाय त्यांना काही वेगळे उद्योग नाहीयेत अशी प्रतिक्रिया दिलीय. संभाजी ब्रिगेड सोबतच्या युतीवरून पडळकरांचे उद्धव ठाकरेंना सवाल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेड सोबत युती करत नवं राजकीय समीकरण जुळून आणलंय. संभाजी ब्रिगेड सोबत केलेल्या युतीवरून भाजप आणि शिंदे गट मात्र उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधताना दिसतायत. अशातच भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवरून ठाकरेंना सवाल केलेत. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारधारेपासून खूप मोठी फारकत घेतली आहे, आता त्यांना पुन्हा ट्रॅकवर येणं खूप अवघड आहे. ज्या लोकांनी हिंदुत्वाला विरोध केला, ज्या लोकांनी समाजात जातीयवाद पसरवण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांसोबत जाऊन उद्धव ठाकरे समाजाला काय मेसेज देणार अशी विचारणा पडळकर यांनी यावेळी केली आहे. केजरीवालांच्या मध्य धोरणावर अण्णा हजारेंची नाराजी. दिल्लीतील मध्य धोरणावर भाजप रोज आम आदमी पक्षाला चांगलंच धारेवर धरलंय. अशातच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही मध्य धोरणावर नाराज होऊन दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना पत्र लिहिले. अरविंद केजरीवाल यांना लिहिलेल्या पत्रात अण्णांनी जशी दारूची नशा असते तशीच सत्तेची नशा असते, तुम्हालाही अशा सत्तेची नशा चढली आहे वाटतं, त्यामुळे दिल्लीमध्ये तुमच्या सरकारने नवीन दारू धोरण तयार केलंय ज्यातून दारू विक्री आणि मद्यपानाला प्रोत्साहन मिळू शकेल असं दिसतंय, अशा शब्दांमध्ये आपली नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे. सिसोदियांच्या लॉकरमध्येही काही सापडलं नाही, सीबीआयने क्लीन चीट दिल्याचा सिसोदियांचा दावा. सीबीआयने आज मनीष सिसोदिया यांच्या लॉकरचीही झडती घेतली, तथापि या लॉकरमध्येही काहीही न सापडल्याने सीबीआयने आपल्याला क्लीन चीट दिली आहे असं दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी म्हटलंय. सीबीआयच्या 4 सदस्यीय टीमने दिल्लीजवळील गाझियाबाद येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत त्यांच्या लॉकरचा शोध घेतला तेव्हा सिसोदिया आणि त्यांची पत्नी उपस्थित होती. सीबीआय दबावाखाली काम करत होती असं सिसोदिया यांनी शोध संपल्यानंतर पत्रकारांना सांगितलंय. महात्मा गांधींनंतर आता पंतप्रधान मोदींनाच जनतेच्या मनात काय चाललंय ते कळतं, राजनाथ सिंह यांनी केला दावा. आपल्या देशातील जनतेच्या मनात काय चाललंय हे महात्मा गांधी यांना कळत होतं, त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एकमात्र असे नेते आहेत की त्यांना जनमानसाच्या मनात काय चाललंय हे समजतं असा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलाय.
जे लोक मोदींवर विश्वास ठेवतात त्यांच्याशी ते थेटपणे जोडले जातात. मोदी यांनी विचारधारेशी तडजोड न करता आपल्या नवसंकल्पनांद्वारे भारतीय जनता पार्टीला निवडणुका जिंकणारी मशीन बनवलं. संघटनात्मक क्षमता, लोकांशी संपर्क आणि खालच्या स्तरावर असलेल्या अडचणींची समज यामुळे आज मोदी जगातले सगळ्यात लोकप्रिय नेते ठरले. अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचं निधन. अर्थतज्ज्ञ अभिजित सेन यांचं आज हृदयविकाराने निधन झालंय. ते 72 वर्षांचे होते. ग्रामीण अर्थकारणाचा त्यांचा विषय अभ्यास होता. नियोजन आयोगाचे ते माजी सदस्यही होते. अर्थकारणाच्या क्षेत्रात ते गेली 4 दशकं कार्यरत होते. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात त्यांनी विद्यार्थ्यांना अर्थकारणाचेही धडे दिलेत. कृषी क्षेत्रातील पिकाच्या लागवडीचा खर्च आणि त्याची किंमत यावर केंद्र सरकारने जो आयोग नेमला त्यावरही त्यांनी काम केलं होतं. सिद्धू मूसेवाला हत्येच्या मास्टर माइंडला अटक. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड सचिन बिश्नोई याला अझरबैजान येथे अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. मूसेवालाच्या हत्येची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. त्याला आता अझरबैजान येथे ताब्यात घेण्यात आलंय. दिल्लीतील एका भागातील पत्त्याच्या आधारे त्याने बनावट पासपोर्ट बनवला होता अशी माहितीही समोर आली आहे. त्या पासपोर्टवर त्याचं नाव तिलक राज तुटेजा असं लिहिण्यात आलं होतं. हार्दिक पांड्याने धोनीला दिले पाकिस्तान विरुद्धच्या धडाकेबाज खेळीचं श्रेय. आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाविरुद्धच्या लढतीत फिनिशरची भूमिका उत्तमरित्या वठवलेल्या भारताच्या हार्दिक पांड्याने आपल्या कामगिरीचं श्रेय माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला दिलंय. धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना सामन्याच्या परिस्थितीनुसार फलंदाजीत कसा बदल करायचा, केव्हा आणि कोणत्या गोलंदाजाच्या षटकात धोका पत्करून वेगाने धावा करायच्या हे धोनीकडून शिकलो. तसेच आपल्यासह फलंदाजी करत असलेला किंवा नव्याने खेळपट्टीवर फलंदाजीसाठी आलेल्या फलंदाजावर जबाबदारी टाकण्यापेक्षा आपण पुढाकार घ्यायचा हे धोनीकडून शिकलं असंही पंड्याने सांगितलं.